चॅलेंजर मीडिया ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित मीडिया वर्ल्ड न्यूज आणि डॉक्टर सत्येंद्र शुक्ला लामा फेरा इंटरनॅशनल प्रस्तुत करत आहे. कोरोनारूपी वैश्विक महामारीच्या काळात माणसातल्या देव माणसाचा आढावा घेणारा एकमेव शो. आम्ही मदत नाही, कर्तव्य बजावतोय. पहा दररोज सकाळी 11 वाजता फक्त मीडिया वर्ल्ड न्यूजवर. नमस्कार, मी सुमित आंबेकर. आपण बघताय मीडिया वर्ल्ड न्यूज आणि डॉक्टर सत्येंद्र शुक्ला लामा फेरा इंटरनॅशनल प्रस्तुत मदत नाही, कर्तव्य. या कार्यक्रमात आपण विविध व्यक्तींना भेटतोय ज्यांनी या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये कोरोनासारख्या गंभीर परिस्थितीच्या वातावरणात कुठतरी स्वतःचं कर्तृत्व म्हणून या ठिकाणी मदतकारी केलेलं आहे. लोकांच्या हाकेला कुठतरी उत्तर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. सध्या आपल्यासोबत चर्चेला आहेत गणेश कळापुरे, जे की RSS एक कार्यकर्ते आहेत. गणेशजी, सर्वप्रथम मी तुमची या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करतो आणि प्रथम प्रश्न तुम्हाला हाच विचारतो की कशा प्रकारे आपल्या माध्यमातून असो, आपल्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून असो, कशा प्रकारचं कार्य या ठिकाणी या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये चाललं आहे, काय सांगाल? अगदी सुरुवातीला म्हणजे जेव्हा एकच रुग्ण सापडला असेल भारतामध्ये, तर त्या पिरियडला देखील आम्ही कोविडच्या विषयीचं आणि कोरोनाच्या विषयीची जनजागृती वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये जाऊन केली. अनेक महिला ह्या घरकामगार आहेत आणि त्यांना आम्ही, तुम्ही जेव्हा लोकांच्याकडे जाता तेव्हा कशा पद्धतीचं काम केलं पाहिजे, कशी स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि लोकांची, तुमच्या ज्या फ्लॅट धारकांकडे जात आहे त्यांची काळजी कशी घेतली पाहिजे, असं आम्ही त्यांचं प्रबोधन या काळामध्ये सुरुवातीलाच केलेलं. यानंतर आम्ही जेवण वाटप वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमामधून जेवणाचे फूड पॅकेट्स येत होते, तर रोज जवळजवळ 750 लोकांना आम्ही जेवण ह्या भागामध्ये पुरवत होतो. मी माझ्याबरोबर वैशाली पाटकर, सुप्रीम सोंधे हे दोघंजण पण काम करत होते. रोज 750 लोकांपर्यंत साधारणतः आम्ही दुपारच्या वेळेला फूड पॅकेट्स घेऊन जात होतो आणि देत होतो. फूड पॅकेट्समध्ये भात किंवा वरण भात किंवा मसाले भात असं साध्या पद्धतीचं असायचं, पण ते एक कर्तव्य भावनेमधून आम्ही करत होतो. याच्यानंतर अशी एक वेळ आली, म्हणजे हे जवळ एक महिनाभर चाललं होतं. आपल्या ह्या इंदिरा गांधी शाळेमध्ये साधारणतः 98 पुरुष आणि एक महिला असे एकूण 99 लोक, इथे बेघर जी लोकं होती त्यांना आणून ठेवलेलं होतं. ज्यांची राहण्याची व्यवस्था नाही त्यांच्या चहाची व्यवस्था आणि त्यांच्या जेवणाची व्यवस्था, म्हणजे आम्ही संध्याकाळचं त्यांना फूड पॅकेट्स आणून देणं हे आम्ही करत होतो. म्हणजे स्वतः मी, वैशाली पाटकर आणि सुप्रीम सोंधे आम्ही स्वतःच स्वयंपाक करत होतो. त्या कामामध्ये आम्हाला औंध गुरुद्वारानी त्यांची भांडी दिली की तुम्ही स्वयंपाक करण्यासाठी ही भांडी यूज करा म्हणून. वेगवेगळ्या स्वरूपाची किट वाटप अनेक ठिकाणी चाललेली होती आणि किटचं जे वाटप होतं, तर ह्या वाटपामध्ये बऱ्याच वेळा काय व्हायचं की ज्यांना आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत जात नव्हती आणि ज्यांना आवश्यकता नाही त्यांच्यापर्यंत त्या गोष्टी पोचत होत्या. तर आम्ही ते व्हेरीफाय करत होतो की नक्की बाबा ह्याला आवश्यकता आहे का, जर आवश्यकता असेल तरच आपण त्याच्यापर्यंत ते पोचवायचो. परप्रांतीयांना बाहेर जाण्यासाठीचं जे एक परमिशन लागत होतं, तर ते परमिशन कुठल्याही डॉक्टरच्या लेटर हेडवरती लागत होतं, त्याची तपासणी होणं आवश्यक होतं. आणि औंध कुटीर रुग्णालय हे महानगरपालिकेने आणि प्रशासनाने डिक्लेअर केलेलं होतं की तिथे तुम्ही जाऊन ते सर्टिफिकेट घ्या म्हणून. परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लोंढा पहिल्याच दिवशी जमा झाला की तिथल्या कर्मचाऱ्यांना आणि तिथल्या डॉक्टर्सला ते कंट्रोलच करता नाही आता. म्हणून आम्ही ह्या गोष्टीमध्ये लक्ष दिलं, काही डॉक्टर्स लोकांशी बोललो आणि पुढच्या 2 तासामध्ये आम्ही पूर्णपणे औंधमध्ये येणारा जो फ्लो आहे तो थांबवला. नक्कीच गणेश भाऊ, तुमच्या वतीने आणि तुमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने, मित्रमंडळीच्या वतीने या ठिकाणी अनेक कामं तुम्ही आता आम्हाला सांगताय, परंतु पुण्यासारखं शहर तुम्ही औंध भागामध्ये काम करता, या औंध भागामध्ये अनेक या ठिकाणी कार्यकर्ते होते, अनेक नेते असतील, खासदार असतील, आमदार असतील, नगरसेवक असतील, पक्षाचे असतील, उपक्षाचे असतील, यासोबतच पुण्यासारखं शहर हे उद्योगनगरी देखील आपण याला म्हणतो. अनेक या ठिकाणी उद्योजक देखील आहेत, धनाढ्य लोकांची देखील या शहरामध्ये कमतरता कुठे नाही आहे. असं सर्व असताना या लॉकडाऊनच्या काळात, म्हणजे जेव्हा लोकांना खरंच काहीतरी गरज या काळात होती,
अशा कालावधीत कुठतरी हे लोक घरामध्ये होते, कुठतरी घराच्या बाहेर पडून जे स्वतःचं कर्तृत्व होतं ते कुठतरी बजावण्यामध्ये असक्षम ठरले, अशा प्रकारचं वातावरण सध्या शहरामध्ये आपण बघितलं. दिनकारी या ठिकाणी करायला पाहिजे होतं, काय सांगतो? मी असं म्हणेन की प्रयत्न सगळ्यांनीच केले, जसे पुण्याच्या महापौरांनी केले किंवा खासदार आमदारांनी केले, सगळ्यांनीच केले प्रयत्न. परंतु शेवटी किती काही केलं तरी प्रत्येकजण माणूस आहे, प्रत्येकाला ही भीती वाटते की अरे मला काय झालं, तर माझ्या मागे पण माझं कुटुंब आहे, जीवाची भीती आहे प्रत्येकाला आहे. परंतु ह्या अशा परिस्थितीमध्ये देखील अनेक लोक अशी होती की ज्यांनी समोर येऊन काम केलं, कुठलाही चेहरा नसताना, कुठलंही नाव नसताना एकमेकांना मदतीचा आधार दिला, एकमेकांना सहकार्याचा आधार दिला, एकमेकांना आर्थिक आधार देखील दिला आणि मानसिक आधार देखील दिला. असे अनेक छोटे मोठे कार्यकर्ते आहेत, छोटी मोठी लोकं आहेत, आणि ही जी लोकं आहेत हीच खरं तर आपली स्ट्रेंथ आहे. पोलीस प्रशासन किंवा आरोग्य सेवा आणि डॉक्टर्स, ही जी सगळी मंडळी आहेत, या सगळ्या मंडळींना आधार देण्याचं आणि यांचं कौतुक करून यांचं मनोबल वाढवण्याचं काम सर्वसामान्य लोकांनी वेळोवेळी, जसं पंतप्रधानांनी सांगितलं त्या पद्धतीने केलं, आणि ही फार मोठी जमेची बाजू आहे. कारण लढायचं कुणासाठी आणि कशासाठी हा एक मोठा प्रश्नचिन्ह मला अनेक जण विचारायचे. अरे लोक जर ऐकत नाहीत तर तुम्ही स्वतःचा जीव कशाला धोक्यामध्ये घालताय, तुम्ही कशाला बाहेर फिरताय, तुम्ही लोकांना मदतीला कशाला जाताय? पण असं नाही आहे, कुणीतरी हे करावंच लागणार आहे. आणि ह्याच पद्धतीने जर पोलीस किंवा प्रशासन आणि आरोग्य कर्मचारी जर असतील किंवा डॉक्टर्स लोक असतील, तर यांचं मनोबल वाढवणं आणि ते टिकवून ठेवणं हे देखील मोठं कर्तव्य सर्वसामान्य लोकांनी नक्की केलं आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून या ठिकाणी रस्त्यावर होतात. पहिला लॉकडाऊन कसा गेला, दुसरा लॉकडाऊन कसा गेला, तिसरा, आता पाचवा लॉकडाऊन या ठिकाणी आला आहे. सर्व परिस्थिती तुम्ही सुरुवातीपासून या ठिकाणी रस्त्यावर बघत होता, लोकांमध्ये फिरत होता, त्यांचं काय मदत असेल ते तुम्ही त्या ठिकाणी पुरवत होता. असं सर्व असताना या कालावधीमध्ये जे काही निर्णय, मग ते केंद्राच्या वतीनं असो किंवा राज्य सरकारच्या वतीनं असो किंवा आपण पुणेसारख्या शहरामध्ये राहतो तर पुणे महानगरपालिकेच्या वतीनं असो, जे काही निर्णय या ठिकाणी घेण्यात आले त्या निर्णयाकडे तुम्ही कसं बघता, किंवा याच्या व्यतिरिक्त काही दुसऱ्या योजना जर या ठिकाणी राबवल्या असतात तर कुठे शहराची जी आज कोरोनाची स्थिती आहे किंवा देशाची आज जी स्थिती आहे ती कुठतरी आटोक्यात आली असती असं तुम्हाला वाटतंय? नाही, ही परिस्थिती जी आहे ही अभूतपूर्व आहे. आत्तापर्यंत असं कधी घडलेलं नव्हतं आणि हे जागतिक लेवलवरती घडतंय. पण ही परिस्थिती हाताळण्यामध्ये मला असं कुठंही वाटत नाही की प्रशासन म्हणा किंवा आपली लोकं म्हणा किंवा राजकीय लोकं देखील कुठं कमी पडलेली आहेत. हां, पण एक मात्र नक्की आहे की कुठेतरी अजूनही आपल्या लोकांनी कठोर निर्णय घ्यायला पाहिजे होते. जसं की लोकं स्वतःला आजार झालेला असताना देखील लपवत होती आणि चार लोकांमध्ये जाऊन मिसळत होती, किंवा अगदी हेतुपुरस्सर काही लोकांनी म्हणजे बाहेर जाऊन थुंकणे आणि असले काय काय प्रकार आपण व्हिडिओवरती आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितले. हे फार दुर्दैवी प्रकार होते, कारण हे कुणा एकावरती, कुठल्या एका देशावरती नाही, हे संपूर्ण मानवावरती आलेलं संकट आहे. आणि माणूस म्हणून तुम्ही काय जगता हे या सगळ्या संकटाच्या काळामध्ये अत्यंत महत्त्वाचं असताना तुम्ही माणूस म्हणून जगू शकलेले नाही असं अनेक वेळा अनेक लोकांनी अगदी जाणीवपूर्वक दाखवून दिलेले, ते फार दुर्दैवी. गणेशभाऊ, आता लगभग 1 जूनपासून या ठिकाणी पाचवा लॉकडाऊन देशामध्ये चालू झालेला आहे आणि पहिला अनलॉक या ठिकाणी आहे. अनलॉक सुरू करत असताना राज्याने असो किंवा केंद्राने असो अनेक व्यवसायांना या ठिकाणी आता परवानगी दिली आहे. अनेक व्यावसायिक आता घराच्या बाहेर पडून व्यवसाय धंदे करतायत, कर्मचारी कुठेतरी कामाला जातोय, काही ग्राहक वर्ग आता रस्त्यावर उतरून काहीतरी खरेदी विक्री या ठिकाणी करायला सुरुवात झाली. काय नेमकं तुम्ही आव्हान कराल नागरिकांना, व्यावसायिकांना किंवा कर्मचारी वर्ग जो आता कामावर जातोय त्या कर्मचारी वर्गांना, कशा पद्धतीने त्यांनी स्वतःचं कार्य या ठिकाणी करायला पाहिजे, कशा पद्धतीने घराच्या बाहेर पडताना स्वतःची काळजी त्यांनी या ठिकाणी घ्यायला पाहिजे, काय आव्हान कराल? तर ह्या काळामध्ये आत्ता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोजगार उपलब्धता. सगळीकडंच लोक घरामध्ये बसून आहेत, नोकरी व्यवसाय सगळ्यांचेच बुडलेले आहेत, सगळीकडंच भयानक परिस्थिती आहे, म्हणजे बेरोजगारी ही सगळीकडं झालेली आहे. परंतु कोविडने आपल्याला, कोरोनाने आपल्याला कमी गरजेमध्ये जगण्याचं पण शिकवलेलं आहे.
त्याच गोष्टीचा विचार करून आपण आपल्या स्थानिक लेवलच्या ज्या प्रोडक्ट्स आहेत त्या वापरायला पाहिजेत. याच्यासाठी पहिली एक चांगली सुरुवात जनसेवा बँकेने देखील केलेली आहे. त्यांनी अशा व्यावसायिकांना कर्ज देण्याच्यासाठीचे प्रयत्न सुरू केलेले. आता आम्ही आमच्या लेवलवरती ही जी मागे दिसती आहे रिक्षा, तर ह्या अशा रिक्षा ज्या आहेत किंवा टू थ्री व्हीलर आहेत ज्या छोट्या भाजीवाल्यांना किंवा छोट्या विक्रेत्यांना उपलब्ध करून देत आहोत, ज्या कमी खर्चातल्या असणार आहेत, ज्याच्यामुळे खर्च वाढणार नाही आहेत तुमचे, कारण ही ई रिक्षा आहे किंवा ई टेम्पो आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला खर्च असा विशेष काही नसणार आहे. 10 ते 12-15 रुपयामध्ये तुमची गाडी 100 किलोमीटरपर्यंत पळणार आहे. हा एक प्रकार. आणि दुसरा, आम्ही याच्याचबरोबर वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये सॅनिटायझेशन होण्यासाठी म्हणून जे छोटे व्यावसायिक आहेत किंवा पेस्ट कंट्रोलर आहेत, जे कमी दरामध्ये परंतु अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम करून देऊ शकतील आणि रोगराईला थांबवू शकतील, अशा लोकांना आम्ही पुढे प्रमोट करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. आत्ताच आपण ज्यांच्यासोबत चर्चा केली, ज्यांच्या कार्याचा या ठिकाणी आढावा जाणून घेतला, असे गणेश कलापुरे. त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये या ठिकाणी सांगितलं की कशाप्रकारे त्यांच्या मार्फत, त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्फत या ठिकाणी कार्य या भागामध्ये झाले. सुरुवातीपासूनच औंध भागामध्ये ज्या काही या ठिकाणी वस्ती पातळीवर वस्ती असतील किंवा काही सोसायटी असतील त्या ठिकाणी जाऊन जनजागृतीचं कार्य या ठिकाणी त्यांच्यामार्फत झालेलं आहे. सोबतच काही असे गरजू कुटुंब होते ज्यांना कुठतरी अन्नधान्याची आवश्यकता होती, अशा काही हजारे कुटुंबांना या ठिकाणी त्यांच्यामार्फत, त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्फत या ठिकाणी अन्नधान्याच्या किट त्या ठिकाणी पोहोचण्यात आलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त जे काही बेघर लोक होते, ज्यांना रोज जेवणाची परिस्थिती नव्हती, अशा लोकांपर्यंत त्या ठिकाणी दररोज 700 ते 750 नागरिकांपर्यंत या ठिकाणी जेवण त्यांच्यामार्फत पोहोचत होतं. सोबतच काही परप्रांतीय या भागात होते, त्यांना स्वघरी जाण्यासाठी काही सर्टिफिकेट पाहिजे होते. त्या सर्टिफिकेटचं या ठिकाणी मिळवून देण्यामध्ये कुठेतरी सहकार्य म्हणून या ठिकाणी गणेश कलापुरे व त्यांचे सहकारी या ठिकाणी होते आणि लगभग 300 ते 350 नागरिकांना त्या ठिकाणी सर्टिफिकेट देण्याचं कार्य या ठिकाणी त्यांच्यामार्फत झाले. जे काही कर्मचारी या ठिकाणी पोलीस कर्मचारी असतील किंवा सफाई कर्मचारी असतील, त्यांना काहीतरी मास्क असेल, सॅनिटायझर असेल, असं देखील स्वरूपात काहीतरी मदतकार्य यांच्यामार्फत या ठिकाणी झालेले. गणेशभाऊ, तुम्ही आमच्या या कार्यक्रमात सहभागी झालात, संपूर्ण कार्याचा आढावा तुम्ही आम्हाला या ठिकाणी दिलात, त्या सर्व कार्याबद्दल यावरतर्फे तुम्हाला खूप खूप धन्यवाद. काम करणाऱ्या सर्व देशभक्तांना आणि सगळ्यांनाच मी यानिमित्त धन्यवाद म्हणू इच्छितो. मीडिया वर्ल्ड न्यूज प्रेझेंट्स मदत नाही कर्तव्य. दिस प्रोग्राम इज स्पॉन्सर्ड बाय डॉक्टर सत्येंद्र शुक्ला लामा फेरा इंटरनॅशनल पुणे, विच इज इंडियाज बिगेस्ट अँड फर्स्ट आयएसओ सर्टिफाइड लामा फेरा हिलिंग रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर. He has devoted his life for Suicide Free India mission and sponsoring 50 HIV plus kids education and healthcare. Lama Fera healing is 2500-year Buddhist healing technique by which one can come out of depression, stress, negative thoughts, addiction, failure in life permanently. Dr. Satyendra Shukla has trained and healed 10,000 plus people across the world to teach Lama Fera healing. Dr. Satyendra Shukla is author of 3 books: Journey from Signature to Autograph, Miracles of Chakra, Life Simplified. By selling his own house, he is now coming up with India's first and biggest Lama Fera Healing Meditation Center at Pune to make our nation suicide-free India. For more details, visit www.lamafera.com.